सो हे टू फॅमिली, वेलकम बॅक टू मानस नेरकर ब्लॉग्स. मित्रांनो, नाशिकमध्ये महाशिव पुराण सुरू झालं आहे. प्रदीपजी मिश्रा जे आहे ते पण आले आहेत आणि महाशिव पुराण सुरू झालं आहे. 5 दिवस आहे ते, तर आज पहिला दिवस आहे आणि आम्ही चाललो आहे. आणि तिथे आम्ही म्हणजे आम्ही 4 जण स्वयंसेवक आहे. आमच्याकडे बॅच आहे स्वयंसेवक. तुम्हाला दाखवतो, मी बॅच दाखवतो, इथे ठेवले आहे. हे बघा, हा जो बॅच आहे हे बघा, स्वयंसेवक. आणि आम्ही भोजन कक्षामध्ये आम्ही 4 जणांकडे. हा बॅच आहे, हा माझा बॅच आहे आणि हा जो आहे आम्ही स्वयंसेवक आहे. तर तिथे आम्ही स्वयंसेवक म्हणून आहे आणि म्हणजे आम्हाला भरपूर तिथलं काम असेल, म्हणजे भोजन कक्षामध्ये जे जे काम असेल, म्हणजे जसं वाढणं, डिश क्लीन करणं, डिश तिकडे नेऊन ठेवणं, अजून खालचं क्लिनिंग, म्हणजे जे जे भोजन कक्षामध्ये काम असेल ते आम्हाला करायचे. आता आमच्याकडे हा बॅच आहे आणि आता आम्ही चाललो आहे तिथे. आता आज तर मी नाही चाललो आहे, पप्पा म्हणे मी येईल म्हणे. पप्पांचं माहिती नाही, मोजाचं माहिती नाही, त्याचा क्लास आणि कॉलेज आहे आणि ते दोघं येतील. आत्ता आम्ही आईन मी चाललो आहे आत्ता, तर तुम्हाला दाखवतो मी. तर चला आता निघूया संध्याकाळचे. आता वाजले 4, तर पोचायला थोडा वेळ होईल कारण लांब आहे, पाथडी फाटाजवळ आहे आणि लांबून लांबून लोक येणार आहे, खूप लोक येणार आहे. आता धुळ्याला संपलं आणि आता नाशिकला सुरू झालं आहे, तर खूप मजा येईल. 5 दिवस खूप भारी वाटेल. तर चला तुम्हाला दाखवतो. आता मी रेडी होतो आणि आईला आणि मी गाडीवर जातो आणि रस्त्याने पूर्ण बॅनर लागले. चला तर आता पोहोचलो आम्ही इथे आणि आज कथा चालू आहे. आता आम्ही कथेच्या ठिकाणी चाललो आहे आणि आमचं भोजन कक्ष इकडे आहे, पण भोजन अजून सुरू झालं नाही आहे. जेव्हा सुरू होईल तेव्हा आमची सेवा सुरू होईल तिथे. तर आता कथा संपली आहे आणि आता पूर्ण ट्रॅफिक जाम होईल. लोक घरी चालले. आता पाथर्डी फाटा जे आहे ते पूर्ण ट्रॅफिक जाम होणार आहे. आता भोजन सुरू झालं आहे आणि आमची सेवा पण सुरू झाली आहे. आता गर्दी खूप वाढली इथे भोजनाच्या ठिकाणी. आई पण भोजन कक्षामध्ये स्वयंसेविका आहे, आईची पण सेवा चालू आहे. पाण्याची टाकी आहे, तिथे जमा करावा. ही सेवा आहे. कृपया सर्व शिव भक्तांना विनंती आहे का प्लेटा मंडपात सोडून जाऊ नका.
आणि हा जो आहे हा मेन मंडप आहे, इथे प्रदीपजी मिश्रा बसतात सगळ्यात पुढे, आणि बाहेर गावून आलेले जे लोक आहे ते इथे रात्री झोपण्यासाठी आहे, त्यांना व्यवस्था केली इथे, हे बघा सगळे लोक झोपले इथे. गुड मॉर्निंग मित्रांनो, रात्री आम्ही 11 वाजता घरी आलो सेवा करून, म्हणजे तिथे खूप उशीर जातो, लोक येतच राहता येतच राहता. आज तरी कमी गर्दी होती पहिला दिवस होता म्हणून, पण उद्यापासून अशी गर्दी राहणार आहे. तर 11 वाजता रात्री खूप उशीर होऊन गेलं, 11 वाजून गेले, कारण सेवा चालूच होती, सगळे स्वयंसेवक सेवेला चालू होते आणि लोक येत होते, म्हणून गर्दी हँडल करणं गरजेचं होतं. म्हणून आम्ही 11 पर्यंत थांबलो, तर 11 वाजता घरी आलो रात्री, आणि मी रात्री काय ब्लॉग एडिट म्हणजे हे नाही करू शकलो, एड नाही करू शकलो, आणि मी एडिट पण नाही केला, उशीर एडिट झाला थोडा. तर आता सकाळचे 11 वाजले, तुम्हाला आता मी हा ब्लॉग थोड्यात येईल, सो हा ब्लॉग इथपर्यंतच ठेवूया आपण. आता तुम्हाला दाखवेल मी पुढचं, अजून जे जे घडेल रील्स पण टाकेल. सो हा ब्लॉग आपण इथपर्यंत ठेवूया. हा ब्लॉग तुम्ही इथपर्यंत पाहिला असेल तर लाईक करा, तुम्ही चॅनलवरती नवे असाल तर सबस्क्राईब करा. भेटू लवकर नव्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंतसाठी बाय.